पंढरपूर मध्ये आंबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याने वाडी कुरवली येथील बबरुवान सोनवले या मागासवर्गीय शेतकरी कामगाराच्या नावे बँक ऑफ इंडियाकडून तोडणी व वाहतुकी पोटी सन 2018 मध्ये 6 लाख रुपयांचे कर्ज परस्पर काढले अशी तक्रार करीत आज येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबला होता। याबाबत ॲडव्होकेट दीपक पवार यांनी सदर घटनेची दखल घेत सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना आवाहन करीत आपली भूमिका मांडली आहे। नमस्कार, मी दीपक पवार, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये आत्ताच एक बातमी पाहायला मिळाली की जे कारखान्याचे कामगार असणारे बबरुवान सोनवले, जे खुद्द वाडी कुर्ली गावचे रहिवासी आहेत व जे काळे यांच्या अतिशय घनिष्ठ संबंधातले व्यक्ती आहे, आज देखील त्यांचे वडील जिजाबा सोनवले हे प्रतिभा पतसंस्थेचे संचालक आहेत, असं असताना देखील त्या व्यक्तीनं आज काळे यांच्या विरोधामध्ये उपोषण केलं तहसीलदार कार्यालयासमोर की बाबा माझ्या नावावरती 6 लाख रुपये काढलेत, कामगार म्हणून काम करत असताना जो पगार दिला पाहिजे होता, जे फायनल केलं पाहिजे होतं ते केलं नाही। या सर्व संदर्भात खरं तर मी आता त्यांची भेट घेण्यासाठी तिथं गेलो होतो, परंतु तोपर्यंत त्यांनी काहीतरी लेखी आश्वासन कारखान्यानं दिलं की बाबा 8-10 दिवसामध्ये तुमचा प्रश्न मार्गी लावू, म्हणून ते उपोषण तात्पुरतं थांबलेलं आहे। परंतु मला असा मुद्दा मांडायचा की जो प्रश्न सोनवले यांनी उपस्थित केलेला आहे, हा प्रश्न फक्त सोनवले हा एकट्यांचा नसून हा सहकार शिरोमणी कारखान्यात काम करणाऱ्या सर्वच कामगारांच्या बाबतीमध्ये हा विषय आहे की आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सोनवले यांनी अतिशय धाडसानं ही भूमिका दाखवली, त्याबद्दल निश्चितच त्यांचं मनापासून अभिनंदन, धन्यवाद व त्यांना आमची साथ राहील, पाठिंबा राहील, कोणत्याही अडचणीत आम्ही त्यांच्यासोबत असू। कारण एक सामान्य कामगार कारखान्याच्या चेअरमनच्या विरोधामध्ये असा लढा देऊ शकत नाही, त्याला खूप मर्यादा असतात, परंतु त्यांनी ते धाडस दाखवलेलं आहे। व इतरही कामगारांच्या बाबतीत मला सांगायचं आहे की बाबा वस्तुस्थिती आपल्या समोर मला अशी मांडायची आहे की दररोज कामगार आमच्या संपर्कात आहेत, आम्हाला बोलतात, फोनवरती त्यांच्या व्यथा मांडतात, त्यांचा नाईलाज आहेत की ती माणसं बाहेर पडद्याच्या समोर येऊ शकत नाहीत, परंतु या व्यक्तीनं 2018 सालापासून कारखान्याच्या चेअरमन साहेबांनी त्यांचा फंड दर महिन्याला जो प्रॉव्हिडंट फंड असतो तो कपात करून घेतलेला त्यांच्या पगारातून, परंतु 18 नंतर आज 5 वर्षे झाली तो फंड शासनाकडे भरलेला नाही, कोट्यवधी रुपयाची रक्कम आहे ती, हे अतिशय बेकायदेशीर आहे, ह्याच्यासाठी जवळपास दुपटीचा दंड आहे, जर उद्या जर कारवाई झाली तर तो दंड देखील परत सभासदांना त्याचा भुर्दंड भरावा लागणार आहे। ह्याच्यामुळे दुसऱ्या बाजूला तोटा काय होतो की एखादा कामगार रिटायर झाला, मयत झाला, तर त्या कामगाराला पेन्शन जी लागू व्हायला पाहिजे ती पेन्शन मिळत नाही सरकारी, का तर सरकारी दरबारी त्याचा फंडच भरलेला नाही आहे, तर मग त्याचं पेन्शन कशी मिळणार त्याला। दुसऱ्या बाजूला आज तागायत चंद्रभागा किंवा सहकारी शिरोमणी कारखान्यामध्ये जे काही कामगार कामावर होते किंवा जे सोडून गेले, जे मयत झाले, त्या कोणत्याही माणसाला त्याचं जे काही फायनल बिल, फायनल पेमेंट असतं की येणं देण्याचं हिशोब करून कारखान्याकडे जी रक्कम फिरते ती रक्कम एकाही कुठल्याही कामगाराला आज तागायत दिली गेली नाही, हे अतिशय दुर्दैव गोष्ट आहे। त्याच्यासाठी आत्ता सध्या कामगार न्यायालय सोलापूरमध्ये काही माजी कामगार लढत आहेत, त्यांच्या बाजू निकाल देखील लागले आहेत, आता सुरुवातीला 4 लोकांच्या बाजूनं निकाल लागलेले दिसत आहेत, आता उद्या इतरही पण लोकं कोर्टामध्ये जाऊन निकाल लावून घेतील, परंतु जी गोष्ट त्यांच्या न्यायाची हक्काची त्यासाठी त्यांना 3-3 वर्ष न्यायालयात जाऊन खर्च करावा लागतो आहे, ही परिस्थिती आपण या चेअरमन साहेबांनी या कामगारावरती आणलेली आहे। कामगाराच्या इतर बी ज्या अडचणी आहेत दररोजच्या की आज चंद्रभागा कारखान्याचा कामगार हा 400 रुपयेपासून सुरुवातीला काम केलेला माणूस आहे,
आज कारखान्याच्या 25 ते 27 वर्षाच्या कार्यकाळानंतर त्या कामगारांचा पगार जर इतर तुलनात्मक दृष्ट्या जर विचार केला की बबन दादा कारखाना आणि सहकार शिरोमणी कारखाना हा एका वेळचे आहेत किंबहुना तो एक वर्ष लेट आहे. आज त्यांचे कामगार हे सुरुवातीला जे लागले होते ते आज 40,000-35,000 पगार घेत आहेत आणि त्याच बाजूला इथं 15-16,000 पगार दिला जातो आहे. 18 महिन्याचा पगार मागचा दिला गेलेला नाही आहे. ह्यांनी फक्त चालूचा फक्त पगार दिला पण तो देत असताना देखील या चालू हंगामामध्ये फक्त 2 वेळा 15-15 दिवसाचा पगार दिला म्हणजे एक 2 टप्प्यात त्यानंतरचा पगार दिला गेलेला नाही. मला कामगारांना आवाहन करायचं आहे, विनंती करायची आहे की कोणतीही संस्था ही कोणाच्या वैयक्तिक मालकीची नाही, त्याचा कोण मालक नाही आणि आपण लोकशाही राज्यामध्ये राहतो आहे. आपल्या ज्या व्यथावेदना आहेत का तर जसं ह्या कामगाराच्या नावावरती कर्ज काढलेलं आहे 5-10 लाखाचं तसं प्रत्येकच कामगाराच्या नावावरती घरादारावरती कर्ज काढलेलं आहे. कामगाराची मुलं शिक्षणासाठी असताना त्यांना जर एखादं एज्युकेशनल लोन घ्यायचं असेल तर ते सिबिल स्कोरमुळे मिळत नाही. ह्या प्रॅक्टिकल अडचणी आहेत पण याच्याशी कल्याणराव काळे यांचं काही देणंघेणं राहिलेलं नाही. त्यांना फक्त स्वतःची चुंबडी भरणं एवढाच एक उद्देश आहे. तर तुम्ही आता कामगारांनी देखील पुढं आलं पाहिजे आणि मोठ्या ताकदीनं हा यांच्याविरोधात लढा दिला पाहिजे. त्या लढ्यामध्ये आम्ही सहभागी असू असे एक आवाहन या निमित्तानं मी आपल्याला करू इच्छितो. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.